तालुका जिल्हा सातारा येथील भरत गोगावले यांच्या धाडसाचे होत आहे कौतुक. पिसाणी येथे सुंदराबाई राजाराम गोगावले यांच्या घरी स्वयंपाक चालू असताना गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. बघता बघता रेग्युलेटरनेही पेट घेतला. सर्व घरात आग पसरली. घरात आरडाओरडा झाला. इतक्यात भरत गोगावले यांनी घरात आगीचे ज्वाळा असताना घरामध्ये जाऊन पेटत्या सिलेंडरवर ओली चादर टाकून त्यावर उलटी स्टीलची बादली दाबून आग विझवली. पेटत्या रेग्युलेटरचे बटन बंद केले. यामध्ये डाव्या हाताची बोटे भाजली. त्यांच्या या धाडसामुळे सिलेंडरचा स्फोटची व जीवितहानीची दुर्घटना टळली. या धाडसाबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थांनी व राजाराम गोगावले कुटुंबियांनी कौतुक केले. प्रतिनिधी उमेश लांडगे, ABP माझा साथ.